विद्यार्थी मित्रांनो, बघा मित्रांनो, तुम्ही पहिली आणि दुसरी या इयत्तेत आकृतीबंध हे नाव ऐकलं असेल. बघा बरं, तुम्हाला आठवते का? तर या इयत्तेत देखील आपल्याला आकृतीबंध या घटकाचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आकृतीबंध म्हणजे काय हे माहिती आहे, तो कसा तयार करायचा हे देखील माहिती आहे. तर या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा आकृतीबंध म्हणजे काय ते समजून घेऊया. तर मित्रांनो, आकृतीबंध म्हणजे दिलेल्या विविध आकृत्यांमध्ये असणारा सहसंबंध ओळखणे, यालाच आपण आकृतीबंध असं म्हणतो. मित्रांनो, आकृतीबंध हा अक्षरांमध्ये, संख्यांमध्ये व विविध चित्रांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने असतो हे आपल्याला शोधायचे आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष आकृतीबंध या पाठाला सुरुवात करूया.